राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार साहेबांची सातारा येथील भरपावसातील सभा ऐतिहासिक ठरली. या सभेच्या वर्षपूर्तीनिमित्त सभेची आठवण करून देत पाटण तालुक्याचे युवा नेते सत्यजित सिंह पाटणकर म्हणाले, ही सभा म्हणजे आठवण नव्हे तर आयुष्यभराची साठवण आहे. गेल्या वर्षी याच दिवशी माझ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ असणारी पाटणची सभा संपल्यानंतर सातारा येथे साहेबांनी मुसळधार पावसाची पर्वा न करता जनतेशी संवाद साधला आणि या सभेने जगभरात इतिहास घडवला असे सत्यजित सिंह पाटणकर म्हणाले. नमस्कार. सातारच्या साहेबांच्या ऐतिहासिक सभेला एक वर्ष पूर्ण होत आहे. मला अजून सुद्धा आठवत आहे की सातारच्या सभेच्या आधी पाटणला सभा होती आणि सभा संपत असताना पाऊस सुरू झाला. सभा संपून पाटणवरून सातारा आम्ही निघालो त्यावेळेस पावसाचा जोर वाढलेला होता. साहेबांच्या गाडीच्या मागे आमदार शशिकांत शिंदे साहेबांबरोबर मी मागच्या गाडीमध्ये होतो. उमरस पार पडल्यानंतर पावसाचा वेग अजून वाढला होता आणि आमची गाडीतून जात असताना एकच चर्चा होती की आता पाऊस हा वाढत चाललेला आहे आणि या वाढलेल्या पावसामुळं सभेला काय अडथळा निर्माण होतोय का. परंतु आम्हा सर्व मंडळींना माहीत होत की साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी जमलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा कदापिही कितीही मोठा पाऊस असला तरी आपली जागा सोडणार नाही. सातारा शहरामध्ये पोहोचल्यानंतर पाऊस अधिक वाढला होता. सभेच्या ठिकाणी पोहोचल्यावर व्यासपीठावर ज्यावेळेस साहेबांचं आगमन झालं, साहेबांना बघितल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष निर्माण झाला आणि त्या सभेचीही ऊर्जा वाढली. साहेबांचं मार्गदर्शन सुरू झालं तसा पाऊस वाढत गेला. परंतु जसा पाऊस वाढत गेला तशी कार्यकर्त्यांचा उत्साही वाढत गेला आणि संपूर्ण राजकारणाला कलाटणी देणारी ही सभा ही ऐतिहासिक सभा म्हणून सातारची सभेची नोंद झाली. ना भूतो ना भविष्यती अशी ही सभा झाली आणि साहेबांच्या मार्गदर्शनातून जी ऊर्जा मिळाली या ऊर्जेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड असं यश मिळालं. भर पावसातील ही ऐतिहासिक सभा ही आठवण नव्हे तर आयुष्याची एक साठवण आहे असे मी समजतो.